पहिल्या टप्प्यात जी 200 झाडं काढायला परवानगी दिली त्यातले आम्ही 100 झाडं तुमच्या सहकार्याने आम्ही पुनर्रोपण करून घेतली आमच्या उद्यानातनं आणि अजूनही काम चालू आहे. पण त्या बदल्यात तुम्हाला 4000 झाडं लावायला जी सांगितलेत आम्ही, ती 4000 झाडं तुम्ही गेल्या वर्षी लावली नाही, कारण तुम्ही ह्या पावसाळ्यात तरी लावा. जर तुम्ही जर नाही लावली तर तुम्ही अंडरटेकिंग दिलेलं आहे, त्या अंडरटेकिंग दिल्यानुसार आम्ही तुमच्यावर लिगल ॲक्शन घ्यायला सुरुवात करू. आणि आम्ही त्यांना आतापर्यंत 4000 झाडं जर लावली नाही तर आम्ही त्यांचं कुठलंही झाड अजिबात पुनर्रोपण करणार नाही किंवा काढणार नाही. 4000 झाडं लावून त्याची देखभाल 2 वर्ष करायची, संपूर्ण काम मेट्रो करणार आहे. ही झाडं सुरुवातीला त्यांना जागा प्राधिकरणानं दिलेली होती, पण काही ह्याच्यानुसार प्राधिकरणानं जागा नाही म्हटल्यावर त्यांनी आम्हाला मागितली. तर आम्ही रेल्वे लाईन आणि कासारवाडी महिला शुद्धीकरण केंद्र इथं 4000 झाडं बसतील असं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे आणि त्यांना आम्ही तिथं काम चालू करायला सांगितलेलं आहे. पण त्यांनी अद्याप काम चालू केलं नाही, त्यामुळे त्यांनी जर वृक्षारोपणाचं काम चालू नाही केलं तर आम्ही त्यांना एकही झाड काढून देणार नाही. वास्तविक आता आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला वनीकरणासाठी जागा उपलब्ध करून द्या असं वेळोवेळी पत्र लिहिलेलं आहे, आयुक्ताने बदललेलं आहे, साळुंखे साहेबांनी बदललेलं आहे. आणि दरम्यानच्या काळात आम्हाला एक वृक्ष प्राधिकरण विकास प्राधिकरण आम्हाला 5 एकर जागा मिळाली, त्या जागेमध्ये आम्ही 125 झाडांचं वृक्षारोपण चांगल्या प्रकारे केलेलं आहे. तसेच काही पिंजरीही आम्हाला मिळाली होती पिंपरी चिंचवडून, काम चांगलं केलं आहे. पण जागा जर वेळेत मिळाल्या असत्या तर गेल्या वर्षी मिळाल्या असत्या, मला गेल्या वर्षीचा मोठ्या प्रमाणात झाडं अवत आले असते. तर यावर्षी माझ्या प्रोग्राममध्ये आकुडी रेल्वे स्टेशन याच्याकडे 15 झाडं लावणार आहे, रेंजिलीमध्ये 1000 झाडं लावणार आहे, त्यानंतर ग्रेप सेंटर तिथं 1500 झाडं लावणार आहे. आणि ती पूर्ण केली या जूनमध्ये 15 झाडं पूर्ण केली. आज वर्णाचे सुरेख झाडं झाडं जेवढं चांगली आहे. साळुंखे यांनी माहिती घेतली नाही कामाची, केल्या कामाची माहिती घेतली नाही, किंवा आमच्या महामेट्रोचं काय नियोजन आहे याची माहिती घेतली नाही. तर ही माहिती जर घेतली असती व्यवस्थित तर त्यांना असं लिगल कारवाईचा प्रश्न पडत नाही. त्याचं महामेट्रो स्वतः उत्स्फूर्त काम करते, जास्तीच्या झाडं न झाड जोडता जास्त झाडांचं पुनर्वापर करणं हे काम करते. कुठल्याही याला आपण मागे पडत पाहत नाही आणि जी झाडं तोडायला म्हणायचं मिळाली तर आम्ही तोडतच नाही, ट्रान्सपोर्टच करतोय. म्हणजे पिंपरी जोडचं पर्यावरण आहे आम्ही सपोर्टच करतोय ना आम्ही, असा काही करार नसतो, असा करार नाही. आमची प्रकल्प संपलेला नाही, प्रकल्प नुकताच सुरूच होतोय. आमचा प्रकल्प हा तर सुरुवात आहे, अजून आमचे 20% आमचं काम सुरू झालं आहे. अजून मला थोडंसं टप्पा गाठायचा आहे, जसं जसं आम्हाला पुढे जायचं आहे प्रक्रिया करायची असते त्यावेळेला आम्हाला काम सुरू करायचं ना. मी आपलं संपलेलं नाही किंवा आम्ही गुंडाळलं नाही हा कार्य.